तुमचं शरीर झोपलेलं हवं, तुमचं मन झोपलेलं हवं, सर्व काही झोपलेलं हवं, पण तुम्ही मात्र जागा असलं पाहिजे. प्रत्येक दिवशी तुम्हाला मोफत आत्मज्ञान दिलं जात आहे जेव्हा तुम्ही झोपी जाता. अडचण फक्त एवढीच आहे की जेव्हा तुम्ही झोपी जाता तुम्ही जागृत नसता. तुम्ही तुमच्या मृत्यूवर विजय मिळवाल जर तुम्ही झोपी जायच्या त्या क्षणात जागृत राहू शकलात. ज्याला आपण शिव असं म्हणतो त्याचे अनेक पैलू आहेत. ब्रह्मांडाचा अनंत पसारा शिव म्हणून ओळखला जातो. महान योगीला सुद्धा शिव म्हणून ओळखतात. त्याचं तांडव नृत्य सुद्धा शिव म्हणून ओळखलं जातं. त्याचं संगीत सुद्धा शिव म्हणून ओळखतात. त्याची निश्चलता शिव म्हणून ओळखली जाते. पण या सगळ्यात तो एक योगी म्हणून जो आहे ती आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक मनुष्यातील प्रचंड संभावनेचं दार उघडण्यासाठी कुणी एखादं सर्वगुण संपन्न असेल पण मानवतेसाठी त्याच्यातील तो आयाम जो परम कल्याणासाठीची एक संभावना आहे तो फार महत्त्वाचा आहे. म्हणून तो एक योगी आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. Being a yogi means many things. एक योगी असणं म्हणजे अनेक पैलू असू शकतात. याकडे पाहण्याचे पुष्कळ मार्ग आहेत. योगीचा एक पैलू म्हणजे तो जागेपणी झोपलेला असतो आणि झोपलेला असताना जागा असतो. हे पूर्णपणे जागा असलं पाहिजे. पण तुम्ही जर शरीराची चाचणी केलीत तर ते झोपलेलं असायला हवं. झोपेत सर्व काही झोपी गेलं असलं पाहिजे पण तुम्ही मात्र जागृत असायला हवं. तुमचं शरीर झोपलेलं हवं, तुमचं मन झोपलेलं हवं, सर्व काही झोपलेलं हवं पण तुम्ही मात्र जागा असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही गाढ झोपलेले असता तेव्हा तुम्ही अस्तित्वाशी एक रूप झालेले असता, नाही का? सृष्टीनं तुम्हाला हे देऊ केलेलं आहे. जर तुम्ही विसरला असाल, दररोज जेव्हा तुम्ही झोपी जाता ती तुम्हाला अस्तित्वाशी एक करते. एकरूपतेच्या याच संदर्भात जर तुम्ही जागृत होऊन चालू फिरू लागलात की तुमचं काम झालं, नाही का? प्रत्येक दिवशी तुम्हाला मोफत आत्मज्ञान दिलं जात आहे जेव्हा तुम्ही झोपी जाता. अडचण फक्त एवढीच आहे की जेव्हा तुम्ही झोपी जाता तुम्ही जागरूक नसता. म्हणून साधना मुख्यतः फक्त याचसाठीच आहे की जागेपणातून जेव्हा तुम्ही झोपी जाता तुमचा एक पैलू झोपी जातो आणि एक पैलू जर तुम्ही जागृत राहू शकलात म्हणजे तुम्ही सिद्ध झालात. किंवा जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुमचा एक पैलू झोपलेलाच असेल तर तुम्ही सिद्ध झालात. एकाच वेळी जर तुम्ही जागे आणि झोपलेले असाल, जागे आणि झोपलेले एकाच वेळी, याला तुरीय अवस्था म्हणतात. जर तुम्ही तुरीय अवस्थेत असाल तेव्हा आपण तुम्ही मृत्युंजय झालात असं म्हणतो, म्हणजे तुम्ही अमर झालात. कारण जर झोपेत तुम्ही जागृत असाल तर जेव्हा शरीर त्याग करायची वेळ येईल तेव्हासुद्धा तुम्ही जागृत असाल. म्हणून अशा व्यक्तीला मृत्यू म्हणून असं काही असणार नाही. कारण जीवन आणि मृत्यू एकाच वेळी घडत आहेत. फक्त अज्ञानी माणूस असा विचार करतो की तो आज जिवंत आहे आणि एक दिवस मरणार. नाही, दोन्ही एकाच वेळी घडत आहेत. वास्तविक दोन्ही काही वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. फक्त आपल्या सोयीसाठी आपण त्यांना वेगळं केलंय. नाहीतर ते फक्त जीवन आणि जीवनच आहे. जीवनाचा एक पैलू आणि जीवनाचा दुसरा पैलू. तर हा बदल जीवनाच्या एका पैलूतून दुसऱ्यात जाण्याचं एक सोपं द्वार बनतं. रोज तुम्हाला हे द्वार उपलब्ध आहे जे जागृती आणि झोपेमधलं, जणू काही जीवन आणि मृत्यूमधलं. जर तुम्हाला हे माहिती असेल की या दाराचा फायदा कसा करून घ्यायचा, जर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सतर्क राहिलात. तुम्ही नक्की कोणत्या क्षणी झोपेच्या अधीन झालात हे अनुभवलं आहे का कधी? तुम्हाला वाटतं की तुम्ही जागे आहात आणि काही क्षणाने पुफ, केव्हा झोप लागली हे तुम्हाला कळतच नाही.
जर तुम्ही त्या क्षणात जागृत राहू शकलात हे म्हणजे मृत्यूसमयी जागृत असण्यासारखंच आहे. तुम्ही तुमच्या मृत्यूवर विजय मिळवाल जर तुम्ही झोपी जायच्या त्या क्षणात जागृत राहू शकलात. तर ही एक प्रचंड संधी आहे तुमच्यासाठी. मृत्यूसाठीची उत्तम तयारी करण्याचा मार्ग म्हणजे सजग होऊन झोपायचा प्रयत्न करा. जर तुम्ही सजगतेने जागृतावस्थेतून निद्रावस्थेत गेलात तर मृत्यू तुमच्यासाठी एक पोरखेळ होईल. तर झोपेचा तो एक क्षण एक प्रचंड संधी आहे. जर तुम्ही विशिष्ट प्रकारे झोपलात, उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठता तुम्ही थोडेसे उन्नत झालेले असाल. दररोज तुमच्यासाठी ही संधी उपलब्ध आहे मृत्यूचा सराव करण्याची. जर तो एक क्षण तुम्ही हाताळू शकलात म्हणजे तुम्ही हे सजग होऊन करणार हो ना. सहज जागृतावस्थेतून निद्रावस्थेत जर तुम्ही असं करू शकलात की झालं, तुम्ही मृत्यूंजय आहात, तुम्हाला मग मरण नाही.